आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो। इंग्रजी मधले प्रख्यात लेखक अमिताव घोष यांचे देशातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारासाठी नाव निश्चित झालं आहे। इंग्रजीमधले प्रख्यात लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाला। देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान ठरलेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये अमिताव घोष यांना 11,00,000 रुपये, वाग्नेदेवीची प्रतिमा आणि प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे। ज्ञानपीठ समितीच्या आज झालेल्या बैठकीत 54व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताव घोष यांचे नाव निश्चित करण्यात आलं। ज्ञानपीठ पुरस्कार दिल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत 3 वर्षापूर्वी इंग्रजी भाषेचा समावेश करण्यात आला होता। त्यानंतर इंग्रजी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे अमिताव घोष हे पहिले इंग्रजी साहित्यिक ठरले आहेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।